सगळे भिजून चालत आहे. आज 16 वर्ष झाली मी या माऊलीच्या सोहळ्याला हैबत बघायच्या दिंडीला आहे. दिंडी क्रमांक 1 या मध्ये मुंबईवरनं जोगेश्वरी. माझं नाव जयाश्री श्रीधर सोष्टे. श्रीताई जोगेश्वरीवरून आलेले आहेत. हैबा बाबांच्या दिंडीमध्ये त्या चालत आहेत. हैबत बाबा ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये ज्याला आपण म्हणतो मिलिटरीची पद्धत आणली, टेंट वगैरे ही जी पद्धत आहे ही पद्धत वारकरी संप्रदायामध्ये हैबत बाबाने आणली आणि जी केलेली जी क्रांती आहे. अजूनही इथे काही आहेत आपण त्यांना विचारूया. वैजापूर तालुक्याचे आमदार हे खुद वारकरी संप्रदायक आहे आणि त्यांनीच आम्हाला हे 100 वारकरी इथे आळंदीहून आम्ही पायी पंढरपूरला जात आहे आणि अख्खा महाराष्ट्र आपला पाण्यावाचून त्रसून गेला होता. या माऊलीच्याच कृपेने हा पाऊस पडलेला आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. परभणी मधून परभणी जिल्ह्यातून आलेली ही काही मंडळी आहे. मजा येते तिला या पावसामध्ये पण दिंडीला येतानी. मग आता असे नेहमी येत असेल का? ती म्हणते माझं लग्न झालं तरी मी दिंडीला येईन आणि तिच्या बरोबर तिचं पूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायात जोडेन. धन्यवाद. काय वाटतं आपल्याला या याच्या माध्यमातून किती वर्ष झाली? मला 2 वर्ष झाली सलग. हे दुसरंच वर्ष आहे पण मला खूप मजा येते पावसात चालायला. आमचं एमपीएल ग्रुप रामदास ललित चेतन कुठून आला आपण? वा, पुण्यामधून आलात. वारीचं हे सगळं पाहत असताना तुम्ही हे सगळं चित्र पाहता, आजही आधुनिक काळामध्ये माणसं जमवणं किंवा लोकसंग्रह करणं हा काही अवघड विषय राहिलेला नाही आहे. राजकारणी नेते असतील किंवा इतरही असतील, समाजामध्ये वेगळं काहीतरी दाखवून लोकसंग्रह केला जातो. तो समाजाचा जो जमाव आहे तो जमाव आणि इथली जमलेली ही जी लाखो माणसं आहेत, काय वाटतं या माणसांच्या संदर्भामध्ये? या दोघांमध्ये एकच फरक आहे. ऍक्च्युली जो समाज आपण जमवतो राजकारणी लोक, ती लोक त्यांना म्हणजे त्यांच्यावर फोर्सफुली जमवतात आणि इथे विलिंगली म्हणजे आपण स्वतःच्या मनाने माऊलीच्या कृपेने आनंदाने आणि स्वतःच्या याने. धन्यवाद. त्यांनी सांगितलं की समाज जमवणं राजकारण असेल किंवा समाजकारण असेल किंवा आता आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारची वैचित्र्यता दाखवून जो समाज जमवले जातो तो समाज एका गारुड्याच्या खेळागती असतो. त्याचा खेळ बंद झाला, डंबरू बंद झाला की तो समाज विखुरला जातो. पण इथे असलेला समाज एका वैचारिक धाग्याने बांधला गेला आहे. तो एका अस्मितेने बांधला गेलेला आहे आणि ही अस्मिता 1-2 दिवसाची नाही तर तब्बल 400-500 वर्षापूर्वीची ही परंपरा या ठिकाणी चालू राहते. तुम्हाला या ठिकाणी वारीमध्ये आनंद वाटतो? काय संदेश द्याल तुम्ही येणाऱ्या अगदी महाराष्ट्रामध्ये असलेल्या इतर लोकांमध्ये? काय तुम्हाला असं वाटतं की त्यांनी पण वारीला आलं पाहिजे? मला वाटतं प्रत्येकाने वारी जीवनात एकदा तरी करायला पाहिजे. कारण हा जो आनंद आहे हा आपल्याला किती पैसे देऊन खर्च करून मिळणारा नाही. हा आनंद आत्मिक आतून येणारा आनंद आहे. हा नॅचरल आनंद आहे. हा माऊलीच्या कृपेने येणारा आनंद. धन्यवाद. आपण या ठिकाणी बोललात त्याबद्दल. माझं गाव गुडी आहे. माझी ही 28 वर्ष वारी आहे. दिल्ली क्रमांक 55 मध्ये रंगाच्या मागे चलतो आणि बऱ्याच दिवसापासून ही वारी एवढा पाणी जे झालेला आहे ते खरं माऊलीची कृपा आहे. उन्हाळ्यात पाणी नव्हतं पाहिला माऊलीला. माऊलीला आता सर्वच पाणी पाहायला भेटायले. माझ्याबरोबर 7 वारकरी आहेत आणि मी सतत 28 वर्षापासून या माऊलीच्या बाजूला पाठीमागे चलत असतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आळंदीवरून आलो? आळंदीवरून. तुम्ही आळंदीमध्येच राहता का? नाही नाही नाही, मी साताऱ्याहून आलो. आळंदीला पंढरपूरला चाललोय. 35वी वारी 35वी 84वी 85वी वारी. एका पहिलवानी पठ्ठ्याच्या याच्यामध्ये बाबांनी उत्तर दिलेलं आहे. या माऊलीमुळं माझं सगळं व्यवस्थित चांगलं एकदम गोड.
आणि 35 वर्ष झाले रस्त्याने चालतोय, काही तकलीफ नाही अजिबात. 35 वर्ष बाबा या वारीमध्ये चालतायत आणि माऊलीच्या कृपेने त्यांचं सगळं काही खूप छान छान चाललेलं आहे असं त्यानं वाटतं. विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव संदेहो, तुटला संदेहो, भवमूळ व्याधीचा, भवमूळ व्याधीचा, विठ्ठल नामाचा कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, हे चिनाम आमासार म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, संसार तरावया, संसार तरावया, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा नाम
प्रेम भाव।